एकाच मतपेटीमध्ये तीन मतपत्रिका जास्त निघाल्यामुळे ठाकरे गटानं आक्षेप घेतलेला आहे. एकूण मतदान 935 तर मतपत्रिका मात्र 938 निघाल्यानं प्रचंड इथे गदारोळ झालेला आहे. आणि साम टीव्ही वरती एक्सक्लुसिव्ह बातमी आपण ही सध्या पाहतोय. आपण पाहतोय की आज विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडनं. अभिजित, आपण पाहतोय की आता मतमोजणी केंद्रावर मतमोजणी थांबलेली आहे, सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? सध्या नाशिकच्या मतमोजणी केंद्रावर आपल्याला प्रचंड असा गोंधळ पाहायला मिळतोय, कारण जळगाव जिल्ह्यातल्या चोपड्या गावातल्या एका बूथवर 22 नंबरच्या बूथवर प्रत्यक्ष मतदान जे आहे ते 935 झालेलं आहे. मात्र मतपेटीत मतपत्रिका ज्या आहेत त्या 938 आढळून आल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने या सगळ्या मतमोजणी प्रक्रियेला आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे सध्या मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आपल्यासोबत आहे. नेमकं काय घडलंय आतमध्ये? चोपड्या तालुक्यात 22 क्रमांकाचं बूथ आहे, त्यामध्ये 976 एकूण टोटल मतदान आहे. त्यापैकी 935 मतदान झालेलं असताना तिथं 938 मतपत्रिका निघाल्यात. त्याच्यावरती आक्षेप आम्ही नोंदवलेला आहे. आणि आदरणीय गेळाम साहेब त्यामध्ये निश्चितपणाने बघतायत, ते बूथ मोजणीची प्रक्रिया ही बाजूला ठेवलेली आहे आणि रेग्युलर प्रक्रिया चालू केली आहे. पण आपली काय मागणी असणार आहे आता? आपली नेमकी काय मागणी असणार आहे आता अशा पद्धतीने हा सगळा गोंधळ समोर आला? नक्कीच, ज्या पद्धतीने आपण पारदर्शकता म्हणतो, तर या ठिकाणी जेवढं मतदान झालेलं आहे त्याची मतमोजणी व्हावी. आणि जे जास्त मतदानच्या तीन मतपत्रिका जास्त आलेल्या आहे यावरती जे काही निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्यांनी ही प्रक्रिया थांबवून ती मतपेटी ही बाजूला ठेवलेली आहे. आणि शेवटी प्रत्येक ज्यांनी मतदान केलं त्याची पूर्ण पडताळणी करूनच ते डिक्लेअर करतात अशी आमची मागणी आहे, तसं त्यांनी मान्य केलेलं आहे. आपण पाहतोय की आता मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती काही काळ आपल्याला थांबलेली पाहायला मिळते. अगदी ठाकरेंची शिवसेना नाही तर अन्य उमेदवारांनी देखील आता मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे या सगळ्या संदर्भामध्ये आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे आता आतमध्ये सध्या ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे त्या ठिकाणी आपल्याला काहीसं गोंधळाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय. आणि या सगळ्या घटनेची किंवा या सगळ्या प्रकाराची चौकशी झाल्यानंतरच निकाल जो आहे तो जाहीर करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आता केली जाते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.